असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे। डॉक्टर शीतल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या। तसंच शीतल आमटे कर्जकी ह्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय षडयंत्र तर नाही ना। फार दुखद बातमी आहे ही। जशीच बातमी मला कळली आनंदवन परिवाराशी निगडीत राहिल्यामुळे बाबा आमटेंसोबत मी 1985 मध्ये भारत जोडो यात्रात सहभागी होतो। ह्या परिवाराशी माझे संबंध फार जवळचे राहिले असल्यामुळे जशी बातमी कळली मी इथे सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर सगळं कुटुंब इथे एकत्रित आहे। फार सामाजिक चळवळीतला हा कुटुंब थोडासा का होईना शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे थोडा विस्कळीत झाल्यासारखा वाटतो आहे। पण मला असं वाटतं की ज्यांनी पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्राला सावरलं पूर्ण देशाला सावरण्याचं काम केलं आहे ह्या दुःखद घटनेमुळे घटनेनंतर हे सगळे समोर येतील व परत सामाजिक कार्य त्यांचं चालूच आहे पण त्याला परत एक जोरदारपणे परत समोर येतील असं मला अपेक्षा आहे। राजकीय षडयंत्रांच्या त्या बळी तर गेला नाही ना असे प्रश्न वरोरा शहरात चर्चले जात आहेत। शीतलताईने गेल्या 5 वर्षापासून आनंदवनाची धुरा सांभाळली होती। ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंदवनाचं काम पुढे नेत होतं। त्या कामामध्ये आम्ही पण सहभागी होतो आणि तिचं हे असं अचानक जाणं हे आनंदवन परिवारासाठी व आमच्या कार्यकर्त्यांसाठी फार दुःखद आहे। या दुःखाच्या प्रसंगात आनंदवन परिवार शीतल आमटे परिवार यांच्या दुःखात आम्ही कार्यकर्ते सहभागी आहोत। शीतल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली त्यामागे काय गुपित आहे या प्रश्नांची उकल येणाऱ्या काळात तर होईलच मात्र त्यांनी मानसिक नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे। शीतल विकास आमटे यांच्या मृत्यूची बातमी धक्कादायक वेदनादायक आहे। ज्या आनंदवनात प्रत्येक शोषितांचं वंचितांचं अपंगांचं दिव्यांगांचं दुःख हलक केलं जायचं तिथ त्या आनंदवनात अशी दुःखदायक बातमी खरंच आहे। मनाला वेदना दुःख देऊन गेली। मला अजूनही आठवतं की त्या ठिकाणच्या एका अंध मुलीचं ते गाणं 100% अंध पण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे ते आनंदवनाची शिकवण आणि ही घटना अनाकलनीय अविश्वसनीय आहे। मी माझ्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जनसेवेचं व्रत घेऊन 3 पिढ्यापासून काम करणाऱ्या आमटे परिवारांवर हा मोठा धक्का आहे आघात आहे। यामधून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना प्रदान करो ईश्वर चरणी प्रार्थना। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर चंद्रपूर।